बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे चीन जपान अमेरिकेत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता ऍक्शन मोडवरती आलंय. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी एक हाय व्होल्टेज मीटिंग घेतली. या बैठकीनंतर केंद्र सरकारनं अलर्ट नोटीस जारी केली आहे. कोरोना अजूनही संपलेला नाही, कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला तयार रहा असं मांडवीय म्हणाले. देशातल्या शाळा कॉलेज विद्यापीठांना कोरोना अलर्ट नोटीस जारी करण्यात आली आहे. याशिवाय देशात पुन्हा सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्ती लागू होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सार्वजनिक ठिकाणांसह रेल्वे प्रवासातही मास्क सक्ती लागू होण्याची शक्यता आहे. ख्रिसमस आणि नववर्ष स्वागत लक्षात घेता ही नियमावली लागू होण्याची शक्यता आहे. कि आप क्राउडेड, जब क्राउडेड प्लेस में हैं अंदर या बाहर तो आप मास्क करिए, और जो व्यक्ति उम्र में बड़े हैं या को मॉबिलिटीज हैं उनको तो ये ज्यादा इसका इस्तेमाल करना चाहिए, यही एडवाइस है. तेव्हा गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलंय. ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस घ्यावा. आजार असलेल्या लोकांनीही बूस्टर डोस घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. शाळा कॉलेजेस विद्यापीठं यांना देखील अलर्ट वर राहण्यास सांगण्यात आलंय. अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले. निमोनियाच्या रुग्णांची योग्य तपासणी करा असं देखील सांगण्यात आलंय. लक्षणं असल्यास कोरोना टेस्ट देखील करून घ्या.